अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरणामध्ये सुरपुरिया आणि चव्हाण याला अटक करण्यात आली आहे। बोगस कर्ज प्रकरणे करून नगर अर्बन बँकेची 22 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया कर्जदार यज्ञेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे। बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी नवीन चंद्र गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केला। त्यांना उद्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचं बजावलं आहे। पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं पहाटे नगर शहरात या प्रकरणी छापेमारी केली। पिंपरी पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्ह्यात इतर संचालकांचे धावेदन आणले। अटकेच्या भीतीनं अनेकांनी पोबारा केला। माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकाळात हे बोगस प्रकरण करण्यात आले आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यातील निरीक्षक वसंत बाबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची 2 बोगस प्रकरणे करण्यात आली आहेत। मिळकतीची बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे। 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान झालेल्या या प्रकरणाबाबत कर्ज उपसभापती सदस्य बँकेचे संचालक मंडळ यासह आणखी 6 जणांच्या विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे वय 56 राहणार अहमदनगर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। बाबा निवृत्ती चव्हाण, वंदना बाबन चव्हाण, यज्ञेश बाबन चव्हाण तिघेही राहणारे संभाजीनगर चिंचवड, मुंजादेवी हरिमोहन प्रसाद शाहूनगर चिंचवड, रामचंद्र अण्णासाहेब तांबोली वालेकरवाडी चिंचवड, अभिजित नाथा घुले राहणार बुरुडगाव रोड अहमदनगर, कर्ज उपसभापतीचे सदस्य अहमदनगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत। पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, News24 अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।